उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कधीही काँग्रेसला धोका देऊ शकतात असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच माध्यमात चर्चेत आलं आणि त्यावरून चांगलंच रणकंदन पेटल्याचं आपण पाहिलं. हे विधान केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी. पवारांची साथ सोडण्याचा रिवॉर्ड म्हणून मंत्रिपद मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. विधानसभा निवडणूक आता अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपली असताना अनिल पाटील यांच्या मतदारसंघातच शरद पवारांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. एक दोन नाही तर चक्क 5 उमेदवार अनिल पाटील यांना विधानसभेला चितपट करण्यासाठी मैदानात येऊ इच्छित आहेत. त्यामुळे आता मदत व पुनर्वसन मंत्र्यांनाच मदतीची गरज पडली आहे की काय अशा पद्धतीचं चित्र अमळनेरमध्ये निर्माण झालंय. पण हे रोखण्यामध्ये यंदा अमळनेर विधानसभा काबीज करण्यात महाविकास आघाडीला यश येतं का, एकंदर विधानसभेला अमळनेर मतदारसंघात काय परिस्थिती असू शकते आणि शरद पवार काय खेळ खेळू शकतात याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही दिवसांपूर्वी अजितदादांनी मंत्री केलेला पठ्ठ्या, त्यांची राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार अशा बातम्या माध्यमात आल्या आणि तशा चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. त्या मंत्र्याचं नाव म्हणजे अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील. यंदा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण शरद पवारांच्या पक्षातून एक दोन नव्हे तर चक्क 5 जण अनिल पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. एकूण अमळनेर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर येथील सर्वसामान्य जनतेशी त्यांचा कनेक्ट कमी झाला अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी फुटली आणि त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याचा रिवॉर्ड म्हणून त्यांना मदत व पुनर्वसन मंत्रिपद मिळालं. पण त्याचा फारसा काही फायदा अमळनेरच्या जनतेला झाला नाही असं बोललं जातं. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अनिल पाटील यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2019 भाजपचे शिरीष चौधरी यांच्या विरोधात अनिल पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले. त्यात यंदा महायुती असल्याने शिरीष चौधरी ही निवडणुकीच्या तयारीसाठी लागले. पण जर अमळनेर मधून चौधरी यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचीही तयारी दर्शवली आहे. याचा मोठा फटका अनिल पाटील यांना बसू शकतो. यंदा जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण यात अनेक मातब्बर दिग्गज नेत्यांचे पत्ते कट होऊ शकतात हेही तितकंच सत्य. अनिल पाटील यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि विविध चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री सतीश पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना सोडून जाणारे पहिले आमदार अनिल पाटील असतील असा दावा केला. त्यात चर्चेत भर पडली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेची. माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर खुलासा करताना अनिल पाटील भाजपमध्ये आले तर चांगलंच आहे असं म्हणत या चर्चांना आणखीनच दुजोरा दिला आणि भाजपने आपला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग लावायचं ठरवले की काय असा प्रश्न या माध्यमातून विचारला जाऊ लागला. पण अनिल पाटील यांनी मात्र अजून आपल्या पक्षबदलाच्या बाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा अथवा संकेत दिलेले नाहीत. सध्या तरी ते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबरच आहेत आणि राज्याच्या मदत व पुनर्वसन खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडतायत. सध्या शरद पवार गटातील माजी आमदार डॉक्टर BS पाटील, श्याम पाटील, प्रशांत निकम आणि सचिन पाटील यांनी अनिल पाटील यांच्या विरोधात सर्वतोपरी पणाला लावून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. अमळनेरमध्ये माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या भूमिकेलाही मोठं महत्त्व आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून कृषीभूषण साहेबराव पाटलांचा फोटो वापरला जातो. आता भाजपच्या चौधरी आणि कृषीभूषण पाटील यांचा वाद सर्वश्रुत आहे. पण अनिल पाटील आणि साहेबराव पाटील यांच्यात सर्व काही आलबेलच आहे. पण यंदा महायुती असल्याने साहेबराव पाटलांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. त्यात शरद पवार गटाच्या ज्या 5 नेत्यांनी कंबर कसली आहे त्यांनी जर साहेबरावांना उमेदवारी मिळाली तर आपण त्यांना पाठिंबा देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनिल पाटील यांची मात्र सर्वच बाजूने कोंडी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. पण आता महायुतीची जागा नेमकी कोणाला सुटणार, राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाला की भाजपाला, यावरच सगळी समीकरणं अवलंबून आहेत. यंदा जागा वाटपावरून आणखी कोणकोणत्या मतदारसंघात महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्हीमध्ये वाद होऊ शकतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.